मी चिंचोली गावातील रहिवासी आहे, म्हणून हा व्हिडिओ बनवला आहे. अंगणवाडीमध्ये गेले असताना मुलांना शिकवण्यासाठी शिक्षिका नाही, मुलं शिक्षणापासून वंचित आहेत हे आढळून आले. शिक्षिका सिंधू हिची तीन अपत्यामुळे काढून टाकले. मदतनीचे शिक्षण कमी आहे, ती मुलांना शिकू शकत नाही. 2011 अंगणवाडी कामावर घेतलं मला आणि 2012 कमी केलं. माझे तीन अपत्य मी सविस्तर सांगितलेले होते. मला आहेत म्हणून मला कामावर घेतलं, पण आता माझ्यावर अन्याय झाला, मला कमी केलं. मी काय गुन्हा केला? तर माझे शाळेतले सगळे 100 लाभार्थी होते माझ्या अंगणवाडीमध्ये, तर ते आता येईन आता अंगणवाडीमध्ये. अंगणवाडीमध्ये 2-3 मुलं. अंगणवाडी बंद आहे का? चालू आहे आता. अंगणवाडी मदतनीस चालवते, त्याला खाऊ हे व्यवस्थित नाही करायला, तर ते मुलं खाऊ खात नाहीत, काही नाहीत, त्याला आवडन मन रमन त्याच, ते येईन मुलं शाळेत. हो, तुमचं काय काम आहे ते सांगा ना. तुमचं माझं काम आहे काय? झाडून काढायचं, पान भरून ठेवायचं, मुलं भरून आणायचे. खाऊ कोण बनवते? मीच करते. मुलांवर आज काय असर पडतंय? हो ना, मग आता काय करायचं? फक्त येऊन बसतात का? त्यांना शिकवल्या जाते? हो, माझं शिकवली. मदत येरी काम करते मजुरी, पण मला अंगणवाडी कार्यकर्ती म्हणून नेमणूक झाली होती माझी, तर मला आनंद वाटला होता, पण शेवटी माझ्या समोर ताट दिलेलं ओढून घेतल्यासारखं झालं मॅडम. ताट येरी माझ्या तोंडात घास आलेला, खाली आल्यासारखा झाला. तर मी आता काय करू? माझा व्हिडिओ बघणाऱ्या लोकांना मी अशी अपील करते की मुलांच्या शिक्षणासाठी अंगणवाडी ताईची भरती प्रक्रिया लवकरात लवकर करून द्यावी. मी राधिका चिंचोलीकर, हिंगोली जिल्ह्यातून, महाराष्ट्र राज्यातून, इंडिया अनहर्ड साठी.